शितले आता डोळे उघड. नक्की? हा नक्की. एवढं डोळा बंद करून काय? तुला कसं कळलं? काय कसं कळलं? हेच की आम्ही एकमेकाला आवडतो ते. म्हणजे मला काय कळलं नाही. अरे म्हणजे आज्या मला आणि आज्याला मी आवडती हे तुला कस कळलं? यास्मिन गाडीची वाट बघताय वाटत. एवढं का उशीर? अग जरा काम लागलं ना म्हणून लेट झालं. कुणाला भेटाय चाललंयस वाटत? वय आणि मी त्याच गार्डन मध्ये जाणार आहे बरं का. बरोबर 2 वाजता जा. शितले तुला काय करायचं? तू कुठं काय जाईना? अग असच बोलती ग. मला वाटलं आज कोण तर काय तर बोलणार आहे. बोललंच पाहिजे. मग त्याशिवाय मला कळणार कस? मला कोण तर लय आवडते. कोण? हा एक मुलगी. कोण आहे? अगं कसं बोलायचं तेच कळत नाही. कसं बी सांग पण लवकर सांग. तू कस गडबड करू नकोस. तुझ्यासाठी सोप्प करते. फक्त नाव सांग. चल बोल. की का? तुला काय बोलायचं असेल तर बोल. की नाही काय नाही. मला वाटलं आज कोण तर काय तर बोलणार आहे. हा म्हणजे बोलायचंय पण. पण काय? बोललंच पाहिजे. मग त्याशिवाय मला कळणार कस? तुला काय बोलायचंय ते? हा ती बी आहे. तू चिडणार नाहीस ना? तुला माहितीये की काय मी चिडणार का नाही ते? वय तू नाही चिडणार. पण तू चिडलीस तर? तुझ्या चिडीन कमी. बोल. हॅलो. हॅलो आजा. हा बोल. की अरे घरात कोण काय बोललंच नाही. चिडला तू? अरे चिडले नाही. काय झालंच नव्हतं. आपण उगाच टेन्शन घेतलं होतं. बहुतेक असाच फोन करत होते. मग तू विचारलं नाहीस वय का फोन करत होते? नाही मला काय कळलंच नाही काय झालं ते. बर आता उगाच टेन्शन घेऊ नको. ते बोलायचं तेव्हा बोलतील. ते बोलायचं तेव्हा बोलतील. पण तू काय तर बोलणार होतास ना आज. मी नाही. नाही नाही खरं का? खरंच की. शीतल काय ग? क्या
चल रहा है तेरा? कुटा क्या चल रहा है? सच्ची सच्ची बता, क्या चल रहा है? ऑक्टोबर चा अभ्यास। मेरा पूछने का मतलब अलग है, तुला नक्की काय म्हणायचंय? अजय बरोबर तुझं काय कनेक्शन आहे? कुठं काय? खरं सांग, तो माझा चांगला मित्र आहे। प्यार की शुरुआत दोस्ती से ही होती है, पण आमच्यात तसं काय नाही। हर प्यार करने वाला ऐसे ही बोलता है, आमच्यात काय नाही करके। आता काय ना तर काय नाही म्हणणार ना। अन काय ग, तुला एक आहे की हा प्रश्न का पडला? तू पहिले बता, सच में तेरा कुछ नहीं है ना? हे काय ना म्हणलं ना, तो पर इतना चिल्लती काय को? मैं तो सिर्फ जमे को बता रही थी कि तेरा और अजिंक्य का कुछ नहीं है। जम्या, त्याचा काय संबंध? त्यो असंच विचारत होता, म्हणजे त्याला वाटत होता म्हणून विचारत होता। काय म्हणला? सगळी खात्री करून घे म्हणाला, जर असं काय असलं आणि ते शीतलीच्या घरी कळलं ना, तर शीतलीचं काही खरं नाही आणि तिला मी मदत केली ना, तर माझं पण काही खरं नाही असं म्हणाला। होय, लेकिन तू क्यों डरती? तू तर काहीच केलं नाहीस ना? नाही नाही, खरंच काय नाही। फिर तू काय को टेन्शन लेती? अच्छा तर सांगू, हे विचारणार तू पाहिलंय माझं काही चुकलं का? अरे नाही, तू चुकलं म्हणून नाही, खर तर विचारून तू तुझ्या माझ्या मधलं अंतर कमी केलं। तस बी मी लग्न का केलं नाही हे तुला कळणं महत्वाचं आहे। लग्न ठरलं होतं माझं, नवीन नवीन भरती झालो होतो, आई भी मागे लागली होती। नाय वय करता करता एक पोरगी बघितली, नाही नाही म्हणणार मी, चक्क त्या पोरीच्या प्रेमात पडलो। ती मला आवडली, मी बी तिला आवडलो, साखरपुडा बी झालता आमचा। मग पुढलं लग्न कसं काय? कारगिलच्या युद्धामध्ये माझा हात गेला, तिचा बाप घाबरला, खरं तर जीवावरचं हातावर बेतलं, त्याची गुंदरी कान खुंपले, सगळे म्हणाले पोरगा आर्मीत आहे कसं होणार, तो तिथं ही इथं, मनाच्या समोर मरत असताना पोरीला मरणाच्या दारात का बांधताय? तसं काय हे जन्माला आलेत नाही, कधी मरणारच नाही। अच्छा मरण इकडं आणि मरणाला चालन देऊन जगत राहणं हे इकडं। आजा आता तरी बोलणारच का जाऊ मी माघारी? माझ्या बरोबर न बोलण्याचं कारण कळेल का? मग नंतर पुढे काय झालं? मग नंतर त्यांनी एक बदला घेतला, त्यांनी काय म्हणजे त्यांनी चिठ्ठी पाठवली मग तुम्हाला? काय म्हणून? कितवी तासा मग चिठ्ठी पाठवली? पाचवी तासा। पाय द्या तुमच्या इकडे, पाचवीत असताना चिठ्ठी पाठवायचं, कुठून आली ताकद एवढी? जाऊ बहिणी का नाही, जरा आता ते गोडाधोडाचा विचार सोडून द्यायला पाहिजे, नाही आता तुमचा पाय असा आधू, तुमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे का नाही? नाही आजारी माणसाकडे लक्ष द्यायला कुणाकडे टाइमच नाही बघा आपल्या घरात। गोदाकांनी तुमच्यासाठी खास खमंग पुरणपोळ्या केल्या। मला भूक नाही। खा, एकदा सांगितलं नाही म्हणून पोळ्या खाऊन माझा पाय बरा होणार आहे। वा, मोडक्याला आम्ही सांगितलं ते कळलं म्हणायचं। समोर इन्सल्ट केलास माझा त्या पानवलकरांसमोर, त्या आनंद समोर इन्सल्ट केला, वाय आर यू बिहेव्हिंग लाईक दॅट? बच्चा बच्चा वगैरे म्हणायचं नाही मला, आपल्यात सगळं संपलंय। एक ना एक दिवस तुला नक्की कळेल मी तुझ्यावर किती खरं प्रेम करत होतो, आणि आय होप तोपर्यंत वेळ निघून गेलेली नसेल।